मी आता ह्या अशा प्रकारे सर्व शंकरपाळी तळून घेते. इथे आपल्या बघा ह्या शंकरपाळ्या आपल्या अशा प्रकारे तयार झाल्या. तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा. छान अशा तळून तयार झाल्या आहेत बघा. मस्त अशा न काय डबल घडी करता छान अशा मस्त लेअर्स आले बघा. आणि एकदम मस्त खुसखुशीत पण झालेले आहेत. नमस्कार, आज मी तुम्हाला शंकरपाळे बनवून दाखवणार आहे. खुसखुशीत असे मैद्याच्या पिठापासून इथे मी साखर घेतले या वाटीच्या मापाने एक वाटी. मी अर्धा किलोच्या करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी हे प्रमाण आहे, एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी. आपण याला छान असं उकळवायचं नाही, फक्त साखर वितळवून घ्यायची आपल्याला इथे. तुम्ही या जागी दूध पण वापरू शकता, पण आपल्याला कसं जास्त दिवस टिकण्यासाठी म्हणून पाण्याचा वापर करायचा. दुधाचा वापर केला तर जास्त दिवस ठेवू नाही शकत, म्हणून इथे मी पाण्याचा वापर केला. तुम्हाला जर दूध वापरायचं असेल तरी चालू शकतं. ते दुधाचा वापर केला तर जेमतेम आपण 10 ते 15 दिवस वापरू शकतो. आणि ह्या पाण्याचा वापर केल्यामुळं आपल्याला ह्या महिनाभर तरी आपल्या ह्या शंकरपाळ्या टिकू शकतं, म्हणून मी इथे पाण्याचा वापर केला आहे. हे आता आपण छान असं गॅसवर ठेवून वितळून घ्यायचे आहे फक्त साखर. आपल्याला ते आपल्याला हे सतत हलवून छान असं साखर वितळावेपर्यंतच आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे. उकळ काढायचं नाही तर पाक आपला बनू शकतो. फक्त असंच साखर आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचे. तुम्ही काय दूध किंवा पाणी काय वापराल त्याच्यामध्ये. आणि आपल्याला हे कोमट थंड पूर्ण करून घ्यायचं आहे, नंतर आपल्या पिठामध्ये घालायचं. म्हणजे मी पहिले हे बनवून दाखवते, नंतर तुम्हाला पिठामध्ये घालायचं ते सांगते. ते बघा आपले साखर पूर्ण वितळवून घेतले. आता गॅस बंद करते. साखर आपली बघा पूर्ण खाली मी उकळ काढला नाही, फक्त चमच्याने ढवळून ढवळून साखर फक्त पाण्यामध्ये विरघळून घेतली. आता आपल्याला हे सगळं मिश्रण पाण्याचं मिश्रण आणि साखरेचं पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. गरम गरम नाही ओतायचं आपल्या पिठामध्ये. आता बघा हे पाण्यामध्ये पूर्ण क्लिअर दिसते ना. मी ते पिठी साखर पण नाही, जाडीवाली जे असते आपले लेबर साखर तीच वापरले. पण बघा ढवळून ढवळून त्याला चांगले असे मेल्ट करून घेतले पाण्यामध्ये न उकळ काढता. आता मी गॅस बंद करतो. इथे आपण आता शंकरपाळी करण्यासाठी मी मैदा चाळून घेते. वाटीचं माप घेतलं आहे, 3 वाटी मी मैदा चाळून घेते. आपली दुसरी वाटी इथे मी 1/2 किलो पिठाच्या करते. 1/2 किलो मैदा मी घेतला आहे. 3 वाट्या म्हणजे 1/2 किलो लहा वजनी 1/2 किलो मैदा आहे. छान असं चाळून घेतलं आहे. इथे मी बारीक रवा घेतला आहे. या चमच्याच्या मापाने 4 चमचे टाकून घेते याच्यामध्ये 1/2 किलोसाठी. 1 चमचा आपला, दुसरा, तिसरा, चला 4 चमचे टाकून घेते. याला बारीक साईजचा रवा आहे, जाडा रवा नाही बारीक वाला आहे. छान असं मिक्स करून घेऊया. गोडाचा पदार्थ आहे म्हणून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, शिमूटभर मीठ. आणि 1/2 चमचा कुटून घेतलेली वेलची पावडर. छान इथं मिक्सर करून घेऊया. आणि याच्यामध्ये आता कडकडीत तेला तुपाचं आपल्याला ओव्हन घालायचं, आपलं तूप गरम करून घेऊया. इथे मी 1/2 किलो मैद्यासाठी इथे 100 ग्रॅम तूप घेतले. त्याच्यामध्ये आपण वितळवून घेऊया. आपल्याला गरम गरम पिठामध्ये ओतायचं आहे कडकडीत करून. ते आपलं तूप छान असं कडकडीत गरम झालंय, ते मी याच्यामध्ये ओतून घेते. गरम आहे म्हणून पहिले आपण चमच्याने असं थोडं मिक्स करून घ्यायचं.
आपल्या पिठाला एकसारखं. आधी पहिलं चमच्याने गरम असल्यावर ते लगेच हात घालायचं नाही, चमच्याने असं छान असं मिक्स करून द्यायचं. नंतर त्याचं हाताने चिटजीव करून द्यायचं चोळून पूर्ण तूप आपल्या पिठाला. इथं आपलं तूप आता थंड झालंय. आता आपण हाताने छान असं तूप पिठाला मिक्स करून घेऊया. वाटीच्या मापाने पाव वाटी तूप अर्धा किलो साठी आणि वजनी म्हणाल तर 100 ग्रॅम. आपलं हे बघूया. अशी आपली मूठ बांधून बघायची. दाबली की अशी मूठ तयार झाली पाहिजे, म्हणजे आपल्या पिठात तुपाचं मोवन बरोबर पडले, म्हणजे आपली शंकरपाळी मस्त अशी नरम कुसकुशीत होणार आहे एकदम. आपण जे पाण्यामध्ये साखर विरघळून ठेवली होती ना, पूर्णपणे थंड झाली, पूर्ण थंड करून द्यायचे. गरम गरम होत आहे तिने, फक्त तुपाचं मोहन ह्याच्यामध्ये कडकडीत घालायचं आहे, म्हणजे आपली शंकरपाळी मस्त अशी कुसकुशीत तयार होते. आता हे आपण जे साखरेचं पाणी तयार करून ठेवलं आहे ते ह्याच्यामध्ये घालून थोडं थोडं जसं लागल तसं आपण ह्याचं तर पीठ तयार करून घेऊया, मळून घेऊया. एकदम नाही ओटायचं, जसं आपल्याला लागेल तसं थोडं थोडं घालून घ्यायचं. पीठ असं आपण चपातीचं पीठ मळतो तसं रगडून रगडून नाही मळायचं, हलक्या हाताने पीठ एकत्र करायचं आहे, म्हणजे ते आपल्या शंकरपाळीला लेअर चांगले होत पडतात. आणि जास्त पातळ नाही करायचं चपातीच्या पिठासारखं. रवा घातल्यामुळे ते रवा पाणी शोषून घेतं ना, ते आपलं पीठ थोडं नंतर कडक मग थोडंसं असं थोडं नरम ठेवायचं, जास्त पण नरम नाही करायचं चपातीच्या पिठासारखं. पण आता ह्याच्यामध्ये थोडा रवा मिसळल्यामुळं थोडंसं हे पातळ वाटतंय. आता पण जेव्हा ठेवू 10-15 मिनटासाठी झाकून तेव्हा ते बरोबर कडक होईल. ते बघा जेवढा आपण जे मी साखर आणि पाणी मिक्स करून घेतलं होतं तेवढं आपलं हे पाणी ह्याच्यामध्ये परफेक्ट प्रमाण झालेलं आहे. हे पीठ आपण जास्त मळायचं नाही, बघा असं मी हलक्या हलक्या हाताने मळलंय. हे बघा कसं मध्ये एकदम फुलल्यासारखं आपलं पीठ झालंय, म्हणजे ह्याच्यात आपल्या लेअर तयार होतात. म्हणून जास्त असं आपण चपातीचं पीठ कसं रगडून रगडून मळतो तसं नाही मळायचं, हलक्या हाताने फक्त त्याचा गोळा तयार करून घ्यायचा साखरेच्या वाटीच्या पाण्यामध्ये. आता आपलं हे मळून झालंय, त्याला 10-15 मिनटासाठी झाकून ठेवते. झाकण ते आपण आता झाकण मारून 15-20 मिनट जास्तीत जास्त 20 मिनटं त्याच्यावरती ठेवायचं नाही, नाही तर ते पीठ आपलं साईडने फाटू शकतं आपली पोळी लाटताना. म्हणून रवा टाकल्यामुळं आपल्याला 15-20 मिनटं फक्त झाकून ठेवूया. इथे आपलं पीठ झाकून ठेवल्यास म्हणून 20 मिनटं झाले. आपण बघूया आता झाकण काढून मस्त आपलं पीठ छान असं नरम झालं आहे. थोडंसं हलक्या हाताने गोळा करून घेऊया. नंतर त्याचे गोळे चपातीच्या गोळ्यापेक्षा थोडे मोठे करायचे. साईडने चिरा जाणारच आहेत, ते पण गेल्या तरी ते आपण ते काढून घ्यायचं छान असं सुरीने काप करून घ्यायचं. एवढ्या एवढ्या गोळा घेत येत आहेत. आपण आता पीठ न लावता हे लाटायचं आहे आपल्याला. चीर गेले तर ते आपली शंकरपाळी छान खायला कुसकुशीत अशी होते. जाडसर अशी थोडी लाटून घेऊया आपण.
इथे मी अशा एवढ्या जाडीची पोळी लाटून घेतली. आता ते आपण कट करून घेऊया. तुम्ही ते चिरणीने पण लाटू कट करा. इथे मी सुरीने कट करते. तुम्हाला जर सुरीने नाही जमत असेल तर आपण चिरणीने आपलं कट करू शकतो. इथे आपले साईडच्या चिरा गेलेले आहेत, ते बाजू कट करून घेऊया. इथे मी चौकोनी आकारामध्ये कट करते. तुम्हाला जर असं त्रिकोणमध्ये कापायचे असते जसे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कट करा. इथे मी चौकोनी शेपमध्ये काटणार आहे. आपण ह्या आता वेगळ्या करून घ्यायच्या कट केलेल्या. एवढ्या जाड असे मी ठेवले. अशा प्रकारे आपण आता सर्व शंकरपाळ्या करून घेऊया. नंतर तुम्हाला दाखवू. शंकरपाळी सर्व करून तयार झालेत. हे बघा एवढ्या जाडीच्या मी लाटून घेतलेत कट करून. आता आपण तळून घेऊया. कढईमध्ये मी एका साईडला तेल गरम होण्यासाठी ठेवले. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता आपण चेक करून बघूया. थोडासा पिठाचा गोळा घालून जास्त कडकडीत तेल नाही करायचं. थोडं गरम कोमट असं म्हणजे थोडं नॉर्मल टेम्परेचरवर आलं की आपण त्याच्यामध्ये तळण्यासाठी घ्यायचं. एकदम पण जास्त तापलं तर ते लगेच आपण टाकल्या पीठ त्याच्यामध्ये करपू शकतो. म्हणून थोडं मिडियमवरच तेल गरम करायचं. तेल आपलं तापलं आहे. थोडं हळवारपणे बघा पिठाचा गोळा वरती येतोय म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे. एकदा तेल तापलं का आपला गॅस मिडियम करायचा आणि मग ह्या आपल्या शंकरपाळी तळून घ्यायच्या. पिठाचा गोळा टाकलाय तो काढून घेऊया. थोडं थोडं आपल्या शंकरपाळी तेलामध्ये सोडून घेऊया. लगेच आपल्याला हलवायचे नाही. झाऱ्याने नाही हलवायचं. थोडस एक मिनिट झाल्यानंतर हळूवार चमच्याने आपल्या पहिले हलवून घ्यायचे नाही ते तळाला जाऊन बसून एका साईडने करपू शकत. हळू आपल्या चमच्याने थोड्या करून घ्यायचे हलवून घ्यायचे हळूवारपणे. लगेच झाऱ्याने परतायला नाही जायचं. आता आपल्या थोड्याशा बघा एक मिनिटभर छान असं एका साईडने हे झालेत आपल्या शेकले आहेत. आता आपण ह्याला झाऱ्याने थोड्या वर खाली करून पलटी करून देऊया. लगेच झाऱ्याने पलटी केल्या तर आपल्या या कुस्करू शकतं तुटू शकतं. लगेच झाडं नाही घालायचं. हळूवारपणे एका साईडने थोड्याफार शेकल्या की नंतर पलटी करायची. छान अशा बदामी रंगावर आपल्याला याला तळून घ्यायचं. एकदम काळपट पण नाही लालसर होईपर्यंत तळायचं. कारण का त्याची काढली तरी तेलाचे ते गरम असल्यामुळं ते बाहेर प्रोसेस चालूच असते. अजून डार्क कलर येतो त्याला काळपट कलर येतो. नॉर्मल असा बदामी रंग आला की त्याला काढून घ्यायचं.
इथे आपले ह्या शंकरपाळ्या आता तळून तयार झालेत, आता काढून घेते. गॅस आपल्याला मेडियमच ठेवायचा आहे. तर हाताने सोडायला आपल्याला भीती वाटत असेल तर असे झाऱ्यावर घ्यायचे, वेगवेगळे करून घ्यायचे, नाही तर एकत्र सोडले तर ते तेलात वेगवेगळे होतात. अशा प्रकारे घेऊन तेलाची जर भीती वाटत असेल तर असे घेऊन त्याच्यामध्ये सोडायचे हळूवारपणे. एवढ्या लाल अशा बदामी रंगावर तळून घेतलेत. आता हे बघा, अजून ह्याचा कलर डार्क येणार. जसे ते थंड होणार तसं ते गरम तेलाची ते प्रोसेस चालूच असते शिजण्याची, म्हणून याच्या अगोदरच थोडा लाईट बदामी कलर आला की आपण काढून घ्यायचे तेलामधून. गॅस तळायला घातले, थोडे हळूवारपणे हलवूया. एवढ्याच आपल्याला लालसर होईपर्यंत शेकून घ्यायचं. बदामी रंग असा छान आला हलकासा, काढून घ्यायचा.